मी आहे मीना, मीना बेग या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बऱ्याच दिवसापासून मला अशा कॉमेंट्स येत आहेत की आमचा जो केकचा बिझनेस आहे तर तो वाढत नाही, तर केकच्या ऑर्डर ह्या कशा वाढवायच्या, केकचं मार्केटिंग हे कसं करायचं. तर याबद्दल आम्हाला तुम्ही थोडी माहिती द्या की नवीन बिगिनर जे आहे त्यांना पण आणि जे घरातनं केकचा बिझनेस चालू करतात त्यांच्यासाठीसुद्धा खूप इन्फॉर्मेटिव्ह ही व्हिडिओ राहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्ये व्हिडिओला स्किप करू नका. याने काय होईल, मी ज्या टिप्स तुम्हाला देणार आहे तर त्या टिप्स तुम्हाला समजणार नाही, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत ही व्हिडिओ माझी बघा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब हे यूट्यूबरसाठी अतिशय मोलाचं असतं, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आता आपण वळूया पुढच्या टॉपिककडे. तर आपला आजचा टॉपिक जो आहे तर तो आहे मार्केटिंग कसं करायचं केकचं. मी या व्हिडिओमध्ये काही टिप्स देणार आहे, तर त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या ज्या केकच्या ऑर्डर आहे त्या खूप वाढू शकतात. टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर ती अत्यंत महत्त्वाची आहे. तर ती म्हणजे कशी, की आता बऱ्याच जणी असं म्हणतात की मला केक खूप छान येतो, मी केक खूप छान बनवते. तर कशामुळे बनवते, तर मी यूट्यूबवर व्हिडिओ बघते, ते बघून बघून मी केक बनवते. तर बघा, पहिली गोष्ट अशी आहे, तुम्ही केकचा हा क्लास करा. क्लास केल्याशिवाय तुम्ही परफेक्ट केक हा बनवू शकत नाही. ज्या क्लासमध्ये आपण जातो तर तिथे आपल्याला अतिशय बारीक बारीक टिप्स आपल्याला ते क्लास घेणारे सांगत असतात, म्हणून तुम्हाला क्लास करणं हा अतिशय गरजेचा आहे. तर क्लास केल्याशिवाय तुम्ही ह्या केकच्या ऑर्डर घेऊ नका. आणि जरी तुम्ही क्लास केला तरी सुरुवातीला तुम्ही घरामध्ये केकसाठी केकच्या ह्या प्रॅक्टिस चालू करा. आणि केकच्या प्रॅक्टिस करता करता हळूहळू तुमचे हात हा केक करताना अतिशय पूर्ण साफ झाल्याशिवाय तुम्ही केकच्या बाहेरच्या ऑर्डर घेऊ नका. याने काय होईल, जर तुमच्या केकला फिनिशिंग वगैरे नाही आली आणि जर तुमच्याकडे केकची ऑर्डर दिली तर त्याला जर तो नाही आवडला तर तो पुन्हा तुम्हाला केक देणार नाही. म्हणून तुम्ही सुरुवातीला अगोदर आधी घरी केकची खूप प्रॅक्टिस करा आणि मग तुम्ही बाहेरच्या ऑर्डर घ्यायला सुरुवात करा. जी मार्केटिंग आहे तर ते माउथ टू माउथ तुम्ही करा. त्याने काय होईल, तुम्ही असे शेजाऱ्यांना सांगा, तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये सांगा की मी केकचा व्यवसाय चालू केलेला आहे, तर तुमच्याकडे काही वाढदिवस वगैरे असले तर मला तुम्ही केकच्या ऑर्डर द्या. तर असं एकमेकांना सांगून आपण ते ऑर्डर घेऊ शकतो त्यांच्याकडून. पण बघा, सुरुवातीला आपल्याला थोडं अवघडल्यासारखं वाटतं की आपण कसं यांना होऊन सांगायचं की मी केक बनवते, मला तुम्ही केकची ऑर्डर द्या. पण त्यात असं गैर काहीच नाही. आपण जर केकचा बिझनेस चालू केलेला आहे तर आपल्याला हे सांगायला काहीच हरकत नाही, यामध्ये आपल्याला काही कमीपणा नाही आहे. तर ही टिप्स तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही आधी शेजारच्यांना सांगा, नातेवाईकांना सांगा आणि मग त्यांच्याकडून तुम्ही केकची ऑर्डर घ्या. आणि बघा आता कसं आहे, इंस्टाग्रामवर फेसबुकवर सुद्धा तुम्ही तुमचे केकचे फोटो हे अपलोड करा. त्याने काय होईल, आता भरपूर लोक फेसबुक आणि इंस्टाग्राम फॉलो करतात, तर तिथे जर तुमचा केक दिसले त्यांना, त्यांनी फोटो वगैरे पाहिले, तर तिथून सुद्धा तुम्हाला केकची ऑर्डर ह्या येऊ शकतात. आणि बघा आता पुढचा टॉपिक जो आहे तर तो आहे स्विगी झोमॅटो. आता बरेच जण स्विगी झोमॅटोवरनं केक मागवतात आणि हे कसं आहे, त्यांना स्विगी झोमॅटो जर तुम्हाला चालू करायचं असेल तर तुम्हाला फूड लायसन्स लागेल. तर या फूड लायसन्ससाठी तुम्हाला काहीतरी डॉक्युमेंट लागतील, तर ते डॉक्युमेंट तुम्हाला कम्प्लीट केल्यावर तुम्हाला ते फूड लायसन मिळेल. आणि ते अतिशय चांगलं माध्यम असं आहे आणि त्या लोकांना काहीतरी आपल्याला पर्सेंटेज नुसार आपल्याला पैसे त्यांना पे करावे लागतात आणि ते आपले केक घरून घरी येऊन ते आपले केक घेऊन जाऊ शकतात. आणि असे ते आपले स्विगी झोमॅटो चालू होतं. आणि बघा आता पुढचं माध्यम असं आहे न्यूजपेपर. तर न्यूजपेपरमध्ये जर आपण आपली जाहिरात दिली केकची तर ही अतिशय चांगली आहे, कारण न्यूजपेपर हा घरोघरी जातो आणि तिथे जर आपल्या केकची जाहिरात लोकांनी पाहिली तर तिथूनसुद्धा आपल्या केकच्या ऑर्डर ह्या येऊ शकतात. जे स्वीटचे दुकान असतात तर त्या स्वीटच्या दुकानांमध्ये सुद्धा त्यांना केक लागतात. तर बऱ्याच दुकानामध्ये त्यांच्याकडे हे केक बनवणारे शेफ नसतात, तर ते असे होम बेकरकडून केक मागवत असतात. तर तुमच्या घराशेजारी म्हणा, कुठे असं तुम्ही जर तुमच्या पाहण्यात असेल तर तुम्ही तिथे जाऊन त्यांना सांगू शकतात की आम्ही असे केक वगैरे बनवतो, तुम्हाला जर लागला केक तर तुम्ही आम्हाला ऑर्डर करा. पण त्यांना आपल्याला काहीतरी मार्जिन द्यावी लागेल.
तर बघा, अर्धा किलो केकसाठी 25 ते 30 रुपये आणि 1 किलोसाठी कमीत कमी 50 रुपये तरी त्यांना आपल्याला मार्जिन द्यावीच लागेल. कारण आपले केक जर ते आपल्याकडून घेत आहेत तर ते मार्जिन त्यांचं घेतल्याशिवाय ते आपले केक सेल करू शकत नाही, तर आपल्याला त्यासाठी त्यांना मार्जिनही द्यावीच लागेल. तुम्ही अशा सुद्धा तुमच्या केकच्या ऑर्डर्स या वाढवू शकतात. आणि बघा, आता कसं आहे, विजिटिंग कार्ड असतं तर ते विजिटिंग कार्ड तुम्ही तयार करा. तर त्या कार्डवर तुम्ही तुमचा फोन नंबर आणि तुमचे केकचे फोटो हे त्या कार्डवरती टाका. आणि जेव्हा आपण कस्टमरला बॉक्स देतो तर त्या बॉक्समध्ये आपले ते विजिटिंग कार्ड लावा. त्याने काय होईल की ते विजिटिंग कार्ड आपल्या कस्टमरकडे राहील आणि तो कस्टमर जेव्हा त्याला पुढे केक लागेल तर तिथला आपला नंबर पाहून तो आपल्याला केकची ऑर्डरही देऊ शकतो. तर बऱ्याच वेळा काय होतं, आपला नंबर त्याच्याकडे असतो पण तो नंबर केव्हा केव्हा डिलीट पण होऊन जातो मोबाईलमधनं. म्हणून हे विजिटिंग कार्ड जर तुम्ही तयार केलं तर हे सुद्धा तुम्ही त्या केक बॉक्सबरोबर देऊ शकतात आणि तशासुद्धा आपल्याला ऑर्डर ह्या येऊ शकतात. तर बघा, आणि पुढचं असं आहे, आपलं जे केक आपण चालू करतो घरातनं तर त्याला आपण काहीतरी नाव द्यायला पाहिजे. तर माझं, मी असं सांगते, मी केक आणि चॉकलेटची ऑर्डर घेत असते तर मी माझं नाव असं मेलविस केक आणि चॉकलेट असं नाव ठेवलेलं आहे. तुम्ही जर इंस्टाग्राम फेसबुकवर सर्च केलं तर तुम्हाला माझं नाव तिथे दिसेल. तर तसं नाव तुम्ही ठेवा आणि त्याचं एक बॅनर बनवा. त्या बॅनरवरती तुमचा फोन नंबर, तुमचे चॉकलेटचे फोटो, तुमचे केकचे फोटो, तर तुम्ही असं ते तयार करा. आणि ते असं हॉस्टेल असतं, बॉईज हॉस्टेल असतं, कॉलेज असतं, तर तिथे तुम्ही तुमचं ते बॅनर लावा. कारण काय असतं, हे मुलं बर्थडे सेलिब्रेशन खूप करतात आणि तिथे जर तुमचं बॅनर असलं तर ते मुलं तुम्हाला तुमचा फोन नंबर घेऊन तुम्हाला तिथले ऑर्डरसुद्धा देऊ शकतात. आणि कसं आहे, मुलांना एकदा तिची चव जर तुमची आवडली तर ते मुलं तुमच्याकडे नेहमी ऑर्डर देतील. पण केक तयार करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण केकचं मटेरियल हे ब्रँडेडच वापरायचं आणि हायजीनचं अतिशय काळजी घ्यायची. ब्रँडेड कंपनी आणि हायजीन जर आपण मेंटेन ठेवलं तर आपल्या केकच्या ऑर्डर कोणीच अडवू शकत नाही. आणि त्याची टेस्ट जर लोकांना आवडली तर आपला कस्टमर हा दुसरीकडे जाऊच शकत नाही, याची तुम्ही काळजी घ्या. आणि बघा, आता कसं आहे, केकच्या ऑर्डर घ्यायच्या जर म्हटलं तर आपल्याला मेहनत ही खूप आहे. हा बिझनेस असा एकदम इझी नाही आहे, याला खूप मेहनत आहे. मेहनत घेतल्याशिवाय कोणीच आपल्याला घरात बसून पैसे हे देत नाही. तर तुमची अशी मनाची तयारी तुम्ही करा की आता मी हा जो बिझनेस चालू केलेला आहे तर हा मला खूप वाढवायचा आहे आणि यात मला कितीही कष्ट घ्यावे लागले तरी मी ते कष्ट घ्यायला तयार आहे. आणि अशी जर तुम्ही तुमची सायकोलॉजी बदलवाल तर तुम्ही हा केकचा बिझनेस पुढे वाढवू शकतात. आपल्या केकचे जे फोटो आहे तर त्या फोटोचा एक अल्बम तुम्ही बनवा आणि त्या अल्बममध्ये आपल्या केकचे फोटो, 1/2 किलो, अर्धा किलो, 1 किलो असे केकचे फोटो ठेवा आणि त्याच्या खाली केकची प्राईस टाका. तर ते फोटो जर आपले त्या अल्बममध्ये असले आणि आपल्याकडे जर कोणी कस्टमर आला केक घ्यायला तर आपण त्याला सहज तो अल्बम दाखवू शकतो आणि त्यातला तो केक चॉईस करून आपल्याला तिथली ऑर्डर तो देऊ शकतो. तर बघा, आणि कसं आहे, कस्टमरने जेव्हा केक जहा नेतो कस्टमर, तर फक्त केक त्याने नेल्यावरती आपलं काम संपलं असं नका करू. जेव्हा तो केक नेईल, त्याचं सेलिब्रेशन होईल, त्यानंतर तुम्ही त्याला फोन करा की तुम्हाला आमचा केक कसा वाटला, त्यात तुम्हाला काय कमतरता जाणवली. तर तो जे आपल्याला फीडबॅक देईल, तुमचा केकचा स्लाइस वगैरे व्यवस्थित झाल्या नाही, टेस्ट वगैरे एवढी खास लागली नाही, तर ते नाराज होऊ नका. त्या चुका तुमच्या झालेल्या आहे तर त्या चुका स्वीकारायला शिका. त्या चुका जर तुम्ही स्वीकारल्या तर तुम्ही पुढच्या वेळेस केक हा चांगला देऊ शकणार. तर तुम्ही त्याचा फीडबॅक घ्या आणि त्याने जर चांगला फीडबॅक दिला तर आपले जे कस्टमर असतात तर त्या कस्टमरचा आपण एक ग्रुप तयार करायचा आणि त्या ग्रुपमध्ये तो फीडबॅक आपण सेंड करायचा. फीडबॅक बघून सुद्धा त्या ग्रुपमधले लोक आपल्याला केकच्या ऑर्डर ह्या देऊ शकतात. तर बघा, बिझनेसमध्ये असं आहे, कोणी चांगला पण फीडबॅक देतो, कोणी वाईट पण फीडबॅक देतो. ज्याला जसं वाटतं तसं आपल्याला कस्टमर हा सांगतो. पण आपण सर्व स्वीकारायची ही तयारी ठेवायची, चांगलं असो का वाईट असो, आपलं ते स्वीकारलंच पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. पुढची टिप्स अशी आहे, आपण जेव्हा केक देतो तर त्या केकबरोबर लहान मुलांचा वाढदिवस असला काही असलं तर त्यांना आपण एक चॉकलेट तिथे देऊ शकतो.
त्या केकबरोबर. किंवा ते डोक्यामध्ये घालायची जी टोपी असते ती टोपी देऊ शकतो, किंवा जी मेणबत्ती असते ती मेणबत्ती देऊ शकतो. तर याने काय होईल, तो कस्टमर आहे तो आपल्याकडे असा अॅट्रॅक्ट होईल. आणि लहान मुलं असे लक्षात ठेवतात की आपण ज्यांच्याकडून केक आणलेला होता त्यांनी आपल्याला एक चॉकलेट दिलेली होती, हे त्या मुलांच्या बरोबर लक्षात राहतं. आणि ते आपल्याला त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांना आठवण करून देतात की तुम्ही ज्यांच्याकडून मागे केक काढला होता त्यांच्याकडूनच माझ्या वाढदिवसाची तुम्ही ऑर्डर द्या, असं मुलंसुद्धा आईवडिलांना सजेस्ट करतात. तर असं जर तुम्ही केक बरोबर दिलं तर मुलं खूप आनंदी होतील आणि तशासुद्धा तुमच्या केकच्या ऑर्डर ह्या वाढू शकतात. आपल्याला बरेच ठिकाणी जिथे वाढदिवस असतो तिथलं आपल्याला आमंत्रण आलेलं असतं, आणि आपल्या जवळच्या ठिकाणी जर आपल्याला आमंत्रण आलेलं असेल तर आपण त्यांना फोन करून सांगायचं की बाबा मी काही गिफ्ट वगैरे आणणार नाही, माझं गिफ्ट हा केकच राहणार आहे. तर तिथे आपण छान असा सुंदर डेकोरेट केलेला केक घेऊन जायचा, आणि तिथे जे लोक येतात वाढदिवसाला त्या लोकांनी जर आपला केक खाल्ला आणि त्यांना जर आपल्या केकची टेस्ट आवडली तर तिथून सुद्धा आपल्याला केकची ऑर्डर हे मिळू शकतात. तर बऱ्याच ठिकाणी काय होतं, लोक मोठे केक पण मागवतात, पेस्ट्री पण मागवतात, आणि कप केक पण मागवतात, चॉकलेट मागवतात. तर असे बरेच वाढदिवसाच्या वेळेस लोक एन्जॉय करतात, लहान मुलांसाठी भरपूर अशी मागणी त्यांची असते. तर त्यावेळेस आपण अतिशय काळजीपूर्वक त्यांना हा केक आणि पेस्ट्री त्यांनी जे ऑर्डर केलेली असेल ते आपण त्यांना व्यवस्थित दिली तर तिथून सुद्धा आपल्याला बऱ्याच केकचे ऑर्डर हे येऊ शकतात. कारण वाढदिवस म्हटले तर 150 ते 200 लोक तिथे येऊ शकतात. तर एवढ्या लोकांपर्यंत जर आपला केक पोहोचला तर त्यांच्यापैकी कोणीतरी आपल्याला केकची ऑर्डर ही नक्की करेल, आणि तसं आपलं ते केकच्या ऑर्डर ह्या वाढतील, त्यांच्या घरी केक खातील, मग त्यांना आवडेल, ते दुसऱ्याला सांगतील त्यांना आवडेल, असं आपल्या केकच्या ऑर्डर ह्या वाढू शकतात. तर असं जर तुम्हाला काही चान्स मिळाला तर तो चान्स तुम्ही सोडायचा नाही, तिथे व्यवस्थित आपला केक हा तुम्ही न्यायला पाहिजे. आणि हायजीनचा वापर करूनच हा केक न्या, आणि ब्रँडेड कंपनीचं मटेरियल वापरा. आणि असं जर केलं तर तुमच्या केकच्या ऑर्डर ह्या अतिशय चांगल्या प्रकारे वाढू शकतात. आणि बघा, आता मी जेव्हा केकचा बिझनेस चालू केला तर तेव्हा मी पण असंच केलं, घरामध्ये खूप असे केक बनवायची, प्रॅक्टिस करायची, आणि मग ते केक करायचे. तर ते केक काय करायचे, तर मग मी शेजारच्यांना द्यायची, कोणी गरबांना वाटून द्यायची, तर ते खूप आनंदी व्हायचे कारण त्यांना घरी बनवलेला केक मिळायचा आणि त्याची केकची टेस्ट एकदम छान लागत होती. त्यामुळे त्यांना खूप केकमध्ये आवडायची, आणि तशा प्रकारे हळूहळू माझ्या केकच्या ऑर्डर ह्या वाढत गेलेल्या आहे. तर आज मी 5 ते 6 वर्षापासून केकचे ऑर्डर आणि चॉकलेटचे ऑर्डर घेत असते, तर माझा बिझनेस भरपूर याच्यामुळे ग्रो झालेला आहे. आणि बघा, मी चॉकलेटच्या पण ऑर्डर घेते, तर मी आता गणपती आलेले हे गणपतीचे मोदकसुद्धा मी बनवते, आणि दिवाळीच्या गिफ्ट असतात, गिफ्ट बॉक्स असतात, ते पण मी बनवते, आणि लग्नाच्या पण चॉकलेट बनवते, आणि वाढदिवसाला पण अशा कोणाच्या ऑर्डर आल्या तर त्या पण मी बनवून देते. आणि मी जेव्हा केक देते तर त्या केकबरोबर मी एक चॉकलेट मुलांना देत असते. काही कोणाला चॉकलेट देते, कोणाला मेणबत्ती देते, कोणाला ते डोक्यावर टोपी घालतात ती टोपी देते. तर त्यामुळे काय होतं, माझ्या ह्या केकच्या ऑर्डर खूप वाढतात. तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण पण असं काहीतरी करू तर तुमच्या पण ऑर्डर केकच्या खूप वाढणार आहे, हे लक्षात ठेवा. पुढची टिप्स म्हणजे अशी आहे की तुम्ही केकची होम डिलिव्हरी सुद्धा देऊ शकता. आता बऱ्याच लेडीज अशा आहे की घरी त्यांच्याकडे जेंट्स नसतात, ते ड्युटीवर गेलेले असतात, मग घरी लेडीज एकट्याच असतात. तर मग त्यांना जर आपण घरापर्यंत त्यांच्या केक जर दिला तर त्यांना खूप आनंद होतो. आणि लोक आता असे आहेत की त्यांना तुम्ही काही पण असे खाण्याचे पदार्थ असो हे तुम्ही जर डिलिव्हरी दिली त्यांना तर ते अतिशय आनंदी होतात आणि ते आपल्याला पैसे पे करतात. आणि बघा, तुम्हाला जर अशी डिलिव्हरी द्यायची असली तर तुम्ही त्यांना 40 ते 50 रुपये आपले चार्जेस सांगायचे, आणि ते त्यांच्याकडून तुम्ही चार्जेस घ्यायचे. आणि जर तुम्हाला असं सांगायचं नसेल तर तुम्ही काय करायचं, केकमध्ये आपले ती जे चार्जेस असतात ते इन्क्लूड करायचे आणि ती प्राईस त्यांना सांगायची. पण तुम्ही त्यांना होम डिलिव्हरी ही द्या. होम डिलिव्हरी दिल्यामुळे भरपूर केकच्या ऑर्डर ह्या वाढतात. मी होम डिलिव्हरीसुद्धा देते. होम डिलिव्हरी जेव्हापासून मी चालू केली तेव्हापासून माझ्या केकच्या ऑर्डर ह्या खूप वाढलेले आहे. आणि आता भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला पैसे पे करू पण तुम्ही आम्हाला घरपोच ऑर्डर द्या. तर मी जेव्हा केक ऑर्डर करते तर मी 100 रुपयापर्यंत हे केकची डिलिव्हरीचे चार्जेस घेते. कारण कसं आहे, रिक्षा जर म्हटली तर ते आपल्याला तेवढेच चार्जेस आपल्याकडून घेतात.
त्याच्यामुळे मी 100 रुपये केकचे डिलिव्हरी चार्जेस लावते, प्लस आपल्या केकचे रेट, तर एवढे मला चार्जेस मिळून केकचे पैसेसुद्धा मला मिळतात. तर तुम्ही सुद्धा होम डिलिव्हरी चालू करा. आणि बघा आता कसं आहे, बऱ्याच लेडीजला बाईक पण येते, आणि आता सिटी बस पण आहे, ऑटो पण आहे. असं काही नाही आहे की आता एकटी लेडीज आहे तर ती घरामध्ये काम करते तर ती होम डिलिव्हरी कशी देईल, असं काही आता राहिलेलं नाही आहे. बऱ्याच लेडीज या बाईक चालवतात, तर तुम्ही बाईकवर जाऊन सुद्धा ती डिलिव्हरी देऊ शकतात. आणि आपले ते चार्जेस तुम्ही घ्यायचे. बाईकवर आपण जातो तर आपल्याला पेट्रोलचा खर्च येतो, तर तसं आपण बघायचं की किती किलोमीटर आहे, आपल्याला किती चार्जेस लागले याच्यासाठी, किती आपण पैसे घ्यायला पाहिजे, तर तसं त्यांना पूर्ण काउंट करून त्यांच्याकडून आपण ते पैसे घ्यायचे आणि आपल्या केकची डिलिव्हरी त्यांना द्यायची. याने पण तुमच्या ऑर्डर बऱ्याच वाढू शकतात. एक नवीन ट्रेंड चालू झालेला आहे, एंगेजमेंटच्या वेळेससुद्धा आता लोक केकची ऑर्डर देतात. तर बघा, एंगेजमेंट जेव्हा असते तर तेव्हा आपल्याला एक युनिक केक बनवून द्यायचा असतो. तर त्यावेळेस काय करायचं, आपण अतिशय व्यवस्थित असा हा केक त्यांना आपल्याला द्यायचा आहे. त्यांच्याकडून पूर्ण डिटेल केकची माहिती घ्यायची, तुम्हाला कशा प्रकारे केक पाहिजे आहे, कोणत्या फ्लेवरचा पाहिजे आहे, आणि तो केक आपण त्यांना करून द्यायचा. आणि एंगेजमेंटला भरपूर लोक आलेले असतात, आणि तिथे पण अशीच आपल्या केकची ही जाहिरात होऊ शकते, आणि तिथून सुद्धा आपल्याला केकची ऑर्डर ह्या येऊ शकतात. आणि अजून असं आहे, आता रिटायरमेंट जेव्हा होते तर ह्या रिटायरमेंटला सुद्धा आज केक कापले जातात. तर बऱ्याच वेळा रिटायरमेंटचे केकच्या ऑर्डर ह्या असतात, तर तिथे सुद्धा सेम कंडिशन अशीच असते, तिथे पण भरपूर लोक आलेले असतात, आणि ते सुद्धा आपल्या केकची ते जर घेतली तर तिथून सुद्धा आपल्याला केकच्या ऑर्डर ह्या येऊ शकतात. तर बघा आता किती टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेले आहे, किती प्रकार तुम्ही केकच्या ऑर्डर ह्या वाढवू शकतात. तर तुम्ही जर मी ह्या टिप दिलेल्या आहे, ह्या टिप जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुमच्या केकच्या ऑर्डर ह्या खूप वाढणार आहे, आणि तुमचा केकचा बिझनेस हा खूप होणार आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही मार्केटिंग करा की तुम्हाला यात खूप फायदा आहे. आणि चला, मग तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता पुढे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.